झी 24 तास एक पाऊल पुढे। मलालावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। ते तिघे जण तालिबानशी संबंधित असल्याचं उघड झालंय। तालिबान मलालाच्या जीवाशी वैरी का बनले आहेत हे आता काही लपून राहिलेलं नाही। मलाला युसुफ जई तालिबानच्या बंदुकीची गोळीही तिला आपल्या निश्चयापासून दूर करू शकली नाही। मलाला 11 वर्षाची असतानाची ही दृश्य आहेत। मलालाच्या शहरात अर्थात मिंगुरात आणि स्वात घाटीत तालिबान्यांची मोठी दहशत होती। तालिबानांचा विरोध करणाऱ्यांवर त्यावेळी अत्याचार केला जायचा। मलाला त्यावेळी फार लहान होती। तिचे वडील युसुफ जई शाळेत मुलांना शिकवत असत। मलाला ही शाळेत जात होती। शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावं हे स्वप्न तिच्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहिलं होतं। पण त्याच वेळी रेडिओवरून तालिबान्यांनी एक फतवा जारी केला आणि मलालाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला। स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आल्याचं तालिबान्यांनी रेडिओवरून जाहीर केलं होतं। तसंच या फतव्याला विरोध करणाऱ्याला गोळी घालून ठार करण्याची धमकीही तालिबान्यांनी दिली होती। आपली शाळा का बंद करण्यात आली आहे हे कळण्याचं मलालाचं वय नव्हतं। तालिबानचा कमांडर मौलाना फजलुल्ला हा मुल्ला रेडिओच्या नावानं कुख्यात होता। त्याचा विरोध करण्यासाठी मलालानं वेगळा मार्ग निवडला। बीबीसीच्या उर्दू ब्लॉगवर 3 जानेवारी 2009 मलालानं पहिला ब्लॉग लिहिला। 3 जानेवारी 2009 गुल मकाई। माझ्या आईनं माझ्यासाठी नाश्ता बनवला होता आणि मी शाळेत जाण्याची तयारी केली होती। पण त्यावेळी मी घाबरले कारण मुलींनी शाळेत जाऊ नये असा फतवा तालिबान्यांनी काढला होता। त्या दिवशी गुल मकाई म्हणजेच मलालाच्या वर्गात 27 पैकी फक्त 11 विद्यार्थी हजर होते। शाळा सुटल्यानंतर घरी जाताना मलालाला एका व्यक्तीनं धमकी दिली, मी तुला ठार करीन। मलालाच्या कोवळ्या मनावर त्या धमकीचा मोठा आघात झाला। पण नियमितपणे ब्लॉग लिहू लागली, त्यामुळे तिला जगभर प्रसिद्धी मिळाली। तिनं भीतीला दूर लोटलं आणि त्यामुळेच गुल मकाई ही मलाला असल्याचं सगळ्या जगाला समजलं। तिला मारण्याचा आमचा कोणताही इरादा नव्हता, पण ती नेहमी आमच्या विरुद्ध बोलते म्हणून हा निर्णय नाईलाजानं घ्यावा लागलाय। काही महिन्यापूर्वीच तालिबानी म्होरक्यांच्या बैठकीत मलाला मारण्याचा कट शिजला होता। मलाला मारण्याची सुपारी दोघा जणांकडे सोपवण्यात आली होती। मलाला या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे, ती मृत्यूशी झुंज देते आहे। पण असं असतानाही तिच्यावर पुन्हा हल्ला करण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे। यावेळी मलालाचे वडील जियाउद्दीन हेही तालिबानांच्या निशाण्यावर आहेत, कारण जियाउद्दीन हे एका मुलींच्या शाळेचे हेडमास्तर आहेत। त्या शाळेत मलाला सारख्या अनेक मुलींना स्वाभिमानाचे धडे देण्याचं काम मलालाचे वडील करतायत, मात्र हे तालिबान्यांना मान्य नाहीये। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।